न्यायालयाचा आदेश आलेला नसतानाही शशांक राव यांनी त्यांच्या कर्मचाऱ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी केलेला. एक महत्त्वाची बातमी या संदर्भात आहे, बेस्ट संपाचं स्क्रिप्ट दुसऱ्यानं लिहिलं असा देखील आरोप त्यांनी केला. शशांक राव केवळ हे निमित्त होतं असंही परब म्हणाले. शिवसेना आमदार अनिल परब यांनी हे सगळे आरोप केलेले आहेत. न्यायालयाचा आदेश आलेला नसतानाही बेस्ट कर्मचाऱ्यांचा संप मागे घेत शशांक राव यांनी कामगारांची दिशाभूल केलेली आहे. या संपाचं स्क्रिप्ट दुसरं कोणीतरी लिहित होतं, शशांक राव केवळ निमित्त होते अशी टीकाही त्यांनी यावेळी केली. कनिष्ठ कामगारांसोबत सर्वच कामगारांचा प्रश्न सोडवला जावा अशी शिवसेनेची खरं तर इच्छा होती, तसा तोडगाही शिवसेनेनं काढला होता. मात्र शशांक राव यांनी फक्त कनिष्ठ श्रेणी कामगारांचाच प्रश्न लावून धरल्याचा आरोप अनिल परब यांनी केला आहे. कामगारांचं खरोखर भलं करायचं होतं तर तुम्ही कामगारांची ग्रेड बदलण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे होता, परंतु ह्या वेळेला हा जो काय खेळखंडोबा शशांक राव यांनी केला, मला असं वाटतं ह्याचं स्क्रिप्ट कोणीतरी दुसरं कोणीतरी लिहिलेलं आहे. शशांक राव फक्त याच्यातली भूमिका बजवत होते एक कठपुतली बाहुली म्हणून. आणि कालच त्यांच्या नेत्यांनी मान्य केलं की आम्हाला बरेचसे आमच्या पाठीशी अदृश्य हात होते, मग त्या अदृश्य हातांची नावं त्यांनी सांगितली. मला असं वाटतं की कामगार हिताचा विचार न करता शिवसेनेला बदनाम करण्यासाठी जे राजकारण काल केलं गेलं त्याचा हा भाग आहे.